आमकां थर्ड वेव जातले म्हूण आमी प्रिपेरेशन करूनच उपयोग ना. म्हणजे आमी एक्सपर्ट कमिटी केली, टास्क फोर्स कमिटी केली, आमच्या खातीर लागपी इक्विपमेंट घेतले म्हटले म्हणून जावचें ना. बऱ्याच जणांक दिसता की आय एम फुल्ली वॅक्सिनेटेड, आतां आपल्याक मास्कची गरज ना, अशें थोड्या जणांक दिसता. बट इट इज ट्रू की आफ्टर द वॅक्सिनेशन ऑल्सो आमकां वी वॉन्ट टू फॉलो द प्रोटोकॉल. आतां प्रोटोकॉल म्हटल्या उपरांत वी वॉन्ट टू मेनटेन द सोशल डिस्टन्स, वी वॉन्ट टू यूज द मास्क, वी वॉन्ट टू यूज द सॅनिटायझर्स. आतां हे प्रशासन म्हणून, सरकार म्हणून आमी परत परत सांगपाचें काम करपाक शकता. आमी कंटिन्युअसली हाजो अवेरनेस आसतलो, कंटिन्युअसली हेजें एड्युकेशन्स आसतलें, हें सगळ्या लोकांच्या मदीं दीत आसा थ्रू अवर वेरियस डिपार्टमेंट्स. अवर होम डिपार्टमेंट मिन्स पुलीस डिपार्टमेंट इज देयर, अवर रेवेन्यू डिपार्टमेंट थ्रू कलेक्टर्स, थ्रू द डायरेक्टर पंचायत, थ्रू द डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल एडमिनिस्ट्रेशन. हाज्या थ्रू आमी ज्या ज्या जाग्यार आमकां जो अवेरनेस करपाक मेळटा तो कंटिन्युअसली करीत आसा. राज्यांत आयजूय बी आमी स्टेट कर्फ्यू डिक्लेर केला, तो फुल्ली स्टेट कर्फ्यू आमी काडूंक ना. आमी म्हटला की देर आर द लिमिटेशन्स फॉर द फंक्शन वीच इज अ 50 पीपल. आमी मार्केटांत फाटल्याच विकांतल्यान आमी मार्केट उगडी केला जाल्यार थंयसर सोशल डिस्टन्सींग मेनटेन करपाक जाय म्हटला. म्हाका दिसता म्हणजे बींग अ गव्हर्मेंट, गव्हर्मेंटाचो रोल असाच आसा की टू कीप द कंट्रोल ओवर द क्राऊड. बट ताज्याय पेक्षा चड गोयचे लोक एड्युकेटेड आसा, गोयच्या लोकांक हे सगळें कळटा. बट तुवें म्हटलें तें नुस्तें दिसलें काय लोक झुट्टी घालून घेता. लोकांक कळपाची गरज आसा, कारण थर्ड वेव जर येतली आसत जाल्यार तेजेर गव्हर्मेंटा कडल्यान प्रिपेरेशन आसूनच उपकारचें ना. लोकां कडल्यानय प्रिकॉशन्स जी आसा, ही प्रिकॉशन्स खूब मोठ्या प्रमाणांत लोकांनी घेवचे पडटले. लोकांनी आतां दिसता की आपूण फुल्ली वॅक्सिनेटेड आसा, बट फाल्यां सकाळीं मार्केटांत वचून परत जर आमकां कोरोना जालो, आतां आमी पळयता की डेल्टा, डेल्टा प्लस हाजो सगळ्यांचो द सेम व्हायरस कॅन अफेक्ट घरांत असलेल्या भुरग्यांक इन्फेक्शन जावपाक शकता. म्हणून म्हाजे एडल्ट किंवां सगळे जे लोक 18 and above आसा त्या सगळ्या जाणांक म्हाजें इतकेंच सांगणें आसा, तुमी मार्केटांत वता आसतले, तुमी म्युन्सिपल मार्केटांत वयता आसतले, मॉलांत वयता आसतले, किंवां कोणाच्या लग्नाक वयता आसतले, जाल्यारूय बी तुमी प्रोटोकॉल फॉलो करपाक जाय. एक तर गर्दीचें आसा त्या ठिकाणी वयचें न्ही, आनी मार्केट आसतलें आमकां ज्या जाग्यार वचूंक जाय, मागीर तें म्युन्सिपल मार्केट आसूं किंवां मॉल्स आसूं, 100% प्रोटोकॉल्स हे आमी फॉलो करपाक जाय. आनी खरोखरूच 100% प्रोटोकॉल फॉलो केलो, आमी SOP जर फॉलो केली जाल्यार आमी म्हणटा की आमकां कोरोना व्हायरस वो आमच्याय कडेन येवचो ना. किंवां आमच्या घरांत आमकां ज्या भुरग्यांची आमकां चिंता आसा, जेंच्यांनी अजून वॅक्सिनेशन घेवंक ना, तांची प्रिकॉशन्स आमी घेवपा खातीर ही SOP फॉलो करपाची गरज आसा. सरकारा कडल्यान हाजेर अवेरनेस आनी एड्युकेशन टायम टू टायम जातलो. म्हटल्यार आमी प्रत्येकान आमचे इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आमची आसा हें समजून आमी तें करचें पडटलें.